मित्रांनो, इंद्रवज्र जय शिवराय. मुंबईवरून जवळपास 110 किलोमीटरवर असलेला हा कोरीगड किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजता प्रवास सुरू केला. पावसाळा म्हटला की भटकंतीला उदान हे येणारच. मी आणि मोहिते पाटील प्रवासाचा आनंद लुटत होतो. लोणावळ्यात आमचे अशा प्रकारे स्वागत झालं. अरे कुठं चाललं रे? लोणावळ्यातील निसर्ग हा नेहमीच नटलेला असतो याची शाश्वती झाली. टायगर पॉइंटचे हे मनमोहक दृश्य बघून आम्ही भारावून गेलो. लवकरच आम्ही अलौकिक नैसर्गिक चमत्काराचे साक्षीदार होणार होतो. समोरचं असं विलोभनीय दृश्य बघून डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. अक्षय, कुठं आणलं भावा मला? अरे भाई, एक नंबर इंद्रवज्र. मित्रांनो, इंद्रवज्र. अशक्य सुंदर सह्याद्री. सूर्यामुळे खाली असलेल्या ढगांवर सावली पडेल असा कोण तयार झाला की तयार होतो इंद्रवज्र. हे बघ, माझ्या हातामुळे तयार झाला. जबरदस्त भाई, जबरदस्त. हा फालतू लोकांनी कचरा केलाय. इंद्रवज्र बघण्याची स्वप्नपूर्ती झाली आणि आता आम्ही किल्ल्याकडे जायला निघालो. लोणावळ्यावरून एमबी व्हॅली सहारा प्रकल्पाकडे जाणारी वाट ही पेठ शहापूर या गावात उतरते. पेठ शहापूर गावाबाहेर मुख्य रस्त्यावर एक वाहनतळ उभारलेले आहे. कार पार्किंग करून आम्ही नाश्त्याचा ब्रेक घेतला. मनोज दादा मॅगीवर डाव मारलाय. मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणावळे आणि पाली यांच्या दरम्यान सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरबावास मावळात आहे किल्ला कोरीगड. वाहनतळापासून 2 मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक ठळक पायवाटीने पुढे जायचे होते. पुन्हा जरा घसरडे. ट्रेकिंगची पातळी मध्यम असणारा हा गिरिदुर्ग समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. पेठ शहापूर मार्गे गडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 1.5 तास लागतो. आंबेवणे गाव मार्गे गडावर पोहोचण्यासाठी 1 तास लागत असे. जंगलातली ही छोटी पायवाट संपल्यानंतर आपण गड्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. गडाचा इतिहास वाचून आम्ही पायऱ्यांच्या दिशेने पुढे निघालो. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावानेही ओळखतात. तर या गड्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड ह्या नावानेही ओळखले जाते. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला 2 खांबांवर तोललेली एक गुहा आहे.
या गुहेत ट्रेकर्सला राहण्याची सोय होऊ शकते. गुहेच्या शेजारी श्री गणेशाची मूर्ती कोरली आहे आणि तिथे छोटे मंदिर बांधले गेले आहे. गणेश मंदिरापासून थोडा समोर गेल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली. पुढे पायऱ्या चढून गेल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहेत आणि त्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याचं टाक आहे, स्वच्छ पाणी. एक तासाच्या चढाईनंतर आता किल्ल्याची तटबंदी दिसायला लागली होती. याच साठी केला होता अट्टहास, तो नजारा आता माझ्या डोळ्यासमोर होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. हा एक किल्ल्याचा मुख्य दरवाजा, गणेश दरवाजा. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोणात वळते आणि इथे असलेल्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उद्ध्वस्त झालेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर भले मोठे पठार दिसते. गणेश दरवाज्यातून वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या अंगणात चार ओतीव तोफा बघायला मिळतात. कोरीगड आपल्या सद्यस्थितीत अखंड तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीतील हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रत्येक जण पावसाळ्याची वाट बघत असतो. पाऊस होती, हाऊस आला पाऊस. तटबंदीवरून चालत येऊन आम्ही उत्तर बुरुजाकडे आलो. वर्षा सहलचा आनंद घेताय की नाही तुम्ही? आवडते का? उत्तर बुरुजावरून दक्षिणेकडे बघता ढग उलट्या दिशेने वाहताना दिसले आणि आम्ही थक्क झालो. पाऊस थांबायची वाट बघितली आणि आता आपले द्रोणाचार्य नयनरम्य दृश्य टिपण्यास तयार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. निसर्गात नटलेला हा कोरीगड बघून मन तृप्त झाले.
बुर्जावरून थोडं समोर आल्यावर आपल्याला हे रहस्यमय गुफा बघायला मिळते. उत्तर बुरुजावरून महादेव मंदिरापाशी परत येऊन दक्षिणेकडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेला छोटा तलाव आहे. कौन से फोर्ट पे आए हो तुम, पता है तुम्हें? कोलीगढ़ फोर्ट. अच्छा लगा तुम्हें? मजा आता है? पहले ट्रेक है तुम्हारा ये? चलो बढ़िया. महाराष्ट्र का पहला. हाँ, तुम कहाँ से? उत्तराखंड. उत्तराखंड से? चलो बढ़िया. लहानशा ट्रेकरची छोटीशी मुलाखत घेऊन दक्षिणेकडे जायला निघालो. समोर तटबंदी ढासळली आहे म्हणून चालताना जरा काळजी बाळगावी लागते. कळा संपली म्हणून जरा जपून. तलावाच्या बाजूने एका चौथाऱ्यावर उभारली आहे लक्ष्मी तोफ. तोफेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे, त्याच्या बाजूला महिषासुर मर्दिनीची मूर्ती दगडात कोरली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून आतमध्ये 4 ते 5 फूट असणारी कोराई देवीची मूर्ती आहे. मंदिरालगतची तटबंदी ही धासडली होती म्हणून एक एक पाऊल जपून टाकायचे होते. नाही नाही, अजून खाली आहे. इथून समोरची वाट जीवघेणी असल्यामुळे आम्ही पठारावरून जाण्याचा सोपा मार्ग निवडला. पाऊस कमी असल्यामुळे या धबधब्याला पाणी नव्हते. गडावरून समोरच नागफणीचे टोप, तुंग आणि तिकोणा किल्ल्याचा सर्व परिसर निहाळता येतो. या गडाला साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारून आम्ही दक्षिण टोकाला येऊन पोहोचलो. संपूर्ण गड पाहण्यासाठी 1 तास लागला. गडफेरी पूर्ण करून आम्ही गणेश दरवाजापाशी आलो. इंद्रवज्र, उलटे फिरणारे ढग आणि निसर्गात नटलेला हा सुंदर कोरीगड, या सर्व आठवणी घेऊन आम्ही पायथ्याशी आलो. तर असा नैसर्गिक चमत्कारांनी समृद्ध असलेला आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जय शिवराय.